11-12 पाऊस पडणार आहे, त्याच्यावर तुमच्या लागवडी देखील होणार आहे आणि काही शेतकऱ्याची पेरणी देखील होणार आहे. पुन्हा हा अंदाज लक्षात घ्यावा. त्याच्यानंतर 13-14-15 आणखीन पावसामध्ये वाढ होत जाणार आहे. तो पाऊस इथून पुन्हा जळगावच्या पुढे जाणार आहे आणि यावर्षी फक्त पाऊस काय होणार आहे, आपलं नंदुरबार धुळे जळगाव तिकडल्या भागामध्ये थोडा उशिरा जात असल्यामुळे तर तिकडे थोडे उशिरा पेरणी होईल. पण तुमची पेरणी मात्र 13-14 पर्यंत होऊन जाणार आहे. 15 तारखेला संपूर्ण महाराष्ट्र व्यापून टाकणार आहे. म्हणून सर्व शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घ्यावा आणि यावर्षी चांगला पाऊस पडणार आहे. तुमचे सगळे पिकं जोमाने येणार आहेत, हे देखील सर्वांनी हे अंदाज लक्षात घ्यावा. तर